ऑल जो गेम आपण आता बघणार तो एकोणीशे अठ्ठावन्न साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला लेव्ह पोलिगी आणि काळ्या बाजूला तर हा जो गेम आहे या गेमचं टायटल बघून तुम्हाला या डावाबद्दल नक्की उत्सुकता निर्माण झाली असेल तर या गेममध्ये नेमकं काय झालं होतं ते आपण बघूया डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूंनी गेली होती डी फोर उत्तर आले नाईट एफ सिक्स आता आपण गेल्या काही दिवसामध्ये ही ओपनिंग अनेक वेळा बघितली आहे त्यामुळे मला वाटतं आता सर्वांना या ओपनिंगचं नाव माहिती असेल पुढची चाल होती सी फोर डी सिक्स नाईट सी थ्री ई फाईव्ह ई फोर ई टेक्स डी फोर क्वीन टेक्स डी फोर नाईट सी सिक्स आता पांढऱ्या वज्रावरती अटॅक आहे म्हणून क्वीन डी टू जी सिक्स बी थ्री बिशप जी सेवन काळा खेळाडू जो आहे तो फिएनकेटो बिशपचा वापर करतोय ज्याच्यानंतर बिशप बी टू पांढऱ्या खेळाडूंनी देखील तेच केलेलं आहे आणि आता वन एच एट हा जो डायगोनल आहे याच्यावरती दोन्ही खेळाडूंचे काळे उंट आहेत पुढची चालू होती कॅसल बा ब्लॅक बिशप डी थ्री नाईट जी फोर नाईट जी ई टू क्वीन एच फोर म्हणजे तुम्ही पाहिलं तर रशीदने आता लगेचच आपला अटॅक सुरू केलेला आहे पांढऱ्या खेळाडूला इथे थोडी काळजी घ्यावी लागेल नाहीतर एफ टू हे जे प्यादा आहे ते अं डबल अंडर अटॅक आहे काळा वजीर जो आहे तो पांढऱ्या खेळाडूची किंग साईड पूर्णपणे ब्रेक करू शकतो म्हणून नाईट जी थ्री काळ्या वजीराचा डायगोनल ब्लॉक केलेला आहे ज्यानंतर नाईट जी टू ई फाईव्ह कॅसल बाय व्हाईट एफ फाईव्ह एफ फाईव्ह विचार खेळल्यानंतर खरं तर पांढरा खेळाडू प्याद एक्सचेंज करू शकतो पण त्याने खेळलेली चाल होती एफ थ्री त्याने प्याद एक्सचेंज करण्यापेक्षा आपल्या प्यादाला सपोर्ट दिलेला आहे ज्यानंतर बिशप एच सिक्स आता काळ्या उंटाचा पांढऱ्या वजीरावरती अटॅक आहे ज्यामुळे क्वीन डी वन एफ फोर आणि तुम्ही बघितलं की रशीदने देखील प्याद एक्सचेंज केलं नाही पांढरा वजीर जसा मागे गेला तसं त्याने बरोबर एफ फोर ही चाल खेळली आणि आता अशी परिस्थिती आहे की पांढऱ्या खेळाडूचे जे मोहरे आहेत त्यातले मोस्टली मोहरे जे आहेत ते क्वीन वरती आहेत या उलट रशीद जे जे मोहरे बघितले ते ते सगळे किंग साइडला आहेत पांढरा राजा देखील किंग साइडला आहे म्हणजेच अटॅकिंग चान्सेसचा विचार करता ही पोझिशन काळ्या प्लेअरसाठी जास्त चांगली आहे ज्याच्यामध्ये आता एफ फोर ही चाल खेळून जो सी वन एच सिक्स हा डायगोनल रशीदने ब्लॉक केला त्याचं खूप मोठं इम्पॉर्टन्स आहे या परिस्थिती पुढची चाल होती नाईट जी टू ई टू म्हणजे जो घोडा किंग साईडला होता तो देखील रशीदने थोडासा बाजूला ढकललेला आहे ज्यानंतर जी फाईव्ह रशीदने पुढचं प्याद पुढे आणलं नाईट डी फाईव्ह जी फोर आणि तुम्ही बघा की रशीदने स्वतःचा राजा देखील काहीसा एक्सपोज केलेला आहे पण ते करत असताना पांढऱ्या प्लेयरचे सगळे मोहरे ब्लॉक करून टाकलेले आहेत त्यामुळे काळा राजा एक्सपोज असूनही काळ्या प्लेअरला आता फारसा काहीही धोका नाहीये या परिस्थिती पुढची चालू होती जी थ्री एफटेक्स जी थ्री एच टेक्स जी थ्री क्वीन एच थ्री म्हणजे थोडे फार एक्सचेंजेस करून आता एच कॉलम जो आहे तो काळ्या खेळाडूच्या अटॅकसाठी ओपन झालेला आहे त्याचप्रमाणे पांढरा राजा देखील आता एक्सपोज झालेला आहे आणि काळावाजीर ऑलमोस्ट पांढऱ्या राज्याच्या शेजारी आलेला आहे या परिस्थितीत पुढची चाल होती एफ फोर आता एफ फोर ही चाल खेळल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर काळ्या खेळाडूच्या काळ्या घोड्यावरती अटॅक आहे पण रशीदने त्याची जराही फिकीर केली नाही त्याने बिशप ई सिक्स ही चाल खेळली खर तर पांढरा खेळाडू देखील इथे घोडा मारू शकत होता पण त्याने खेळलेली चाल होती बिशप सी टू आणि हे थोडस सरप्राईझिंग किंवा फार काही लॉजिक नसलेली चाल आहे त्याने काळा घोडा मारला असता तरीही चाललं असतं पण कदाचित त्याला हीच भीती होती की बिशप ई सिक्स यानंतर तो काळा घोडा मारेल ज्यानंतर रशीद जो आहे तो कदाचित हत्ती एक्सचेंज करू शकतो किंवा घोड्याने प्याद मारू शकतो त्यानंतर त्याच्याकडे एफ थ्री हा स्क्वेअर ओपन होईल किंवा ई थ्री बिशप सॉरी बिशप थ्री चेक नाही होऊ शकत कारण बिशप ई थ्री चेक झाला तर पांढरा घोडा त्याला मारेल पण बिशप सी टू च्याऐवजी एफ टेक्स ई फाईव्ह ही सॉरी बिशप ई सिक्स यानंतर एफ ई फाईव्ह ही चाल खेळली तर कदाचित घोडा प्यादा मारेल एफ एफ थ्री स्क्वेअर त्याला मिळेल किंवा एफटेक्स ई फाईव्ह नंतर रशीद डायरेक्ट हत्ती देखील एक्सचेंज करू शकतो ही अशी काहीशी भीती पांढऱ्या खेळाडूला असणं साहजिकच का आहे कारण रशीदचं रेप्युटेशनच असं होतं की तो एखादा पीस सॅक्रिफाईस करायला देतोय याचा अर्थ त्याने अटॅक कसा करायचा हे ऑलरेडी ठरवलेला आहे तर हे अशी काही कारण असू शकतात नॉट नेसेसरी की ही अशीच व्हेरिएशन्स क्रिएट होतील खूप वेगवेगळी व्हेरिएशन्स क्रिएट होऊ शकतात पण एकंदरीतच बिशप ई सिक्स या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने बिशप सी टू ही चाल खेळली जी थोडीशी समजण्याच्या पलीकडे आहे कारण त्याला काळा घोडा मारता आला असता यानंतर रशीदची मात्र चाल होती रुक एफ सेवन त्याने अजूनही काळा आपला काळा घोडा वाचवण्याचा प्रयत्न केलेला नाहीये किंग एफ टू आणि पांढरा खेळाडू अजूनही याच प्रेशरमध्ये आहे की घोडा मारायला दिलाय म्हणजे काहीतरी अटॅक नक्की आहे ज्यानंतर पुढची चाल होती किंग एच टू चेक किंग ई थ्री बिशप टेक्स डी फाईव्ह सी टेक्स डी फाईव्ह नाईट बी फोर म्हणजे आता जर तुम्ही परिस्थिती पाहिली तर दोन्ही खेळाडूंकडे समान मोहरे आहेत पण तुम्ही जर बघितलं तर काळा घोडा जो आहे तो रशीदने अजूनही हलवलेला नाही आणि पांढरा खेळाडूने देखील तो अजूनही मारलेला नाहीये पुढची चाल होती रुक एच वन या परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं आता आता पांढऱ्या उंटाने सॉरी पांढऱ्या हत्तीने काळ्या वजीरावरती अटॅक केलेला आहे आणि या परिस्थितीमध्ये रशीद नेजमेद्दीनोने एक नवीन अटॅक शोधून काढला आता गेमच्या टायटलवरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की आता पुढे काय होणार आहे आणि या परिस्थितीमध्ये रशीदची चाल होती रुक टेक्स एफ फोर त्याने स्वतःच्या वजीराकडे लक्षही दिलं नाही रुक टेक्स एफ फोर यानंतर रुक टेक्स एच टू ही चाल पांढऱ्या खेळाडूने खेळली त्याने वजीर सॅक्रिफाईस ऍक्सेप्ट केला ज्यानंतर रुक एफ थ्री हा डबल चेक आहे उंटांचा देखील चेक आहे हत्तीचा देखील चेक आहे म्हणून कंपल्सरी राजा बाजूला हलवावा लागेल नुसत्या हत्तीने उंट मारून काही चालणार नाही तर पुढची चाल होती किंग डी फोर ज्यानंतर आता एक प्रकारची किंग घंट आपल्याला बघायला मिळाली बिशप जी सेवन ए फोर सी फाईव्ह चेक आता सी फाईव्ह चेक या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूची चाल होती डी टेक्स सी सिक्स हे एन पार्संट किलिंग होतं जे आता आपल्याला माहिती झालेलं आहे नसेल माहिती तर मी या व्हिडिओच्या शेवटी एन पार्संट म्हणजे काय याचा एक व्हिडिओ लिंक केलेला आहे तो तुम्ही जरूर बघा म्हणजे हा नियम तुमच्या नक्की लक्षात येईल पण पुन्हा एकदा दाखवतो सी फाईव्ह चेक या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने एन पर्सन्ट किलिंग केलं आणि डी टेक सी सिक्स ही चाल खेळली ज्यानंतर बी टेक सी सिक्स आणि तुम्ही जर पाहिलं तर पांढरा राजा आता सेंटर ऑफ द बोर्डमध्ये अडकलेला आहे पांढऱ्या खेळाडूचे सगळे मोहरे जे आहेत ते पहिल्या दोनच लाईनमध्ये आहेत वजीर तर जागेवरून हल्लेलाच नाहीये हत्ती देखील जागेवरून हल्ला नाहीये आणि एकंदरीतच पांढऱ्या खेळाडूची परिस्थिती खूप अवघड आहे पुढची चाल होती बिशप डी थ्री नाईट टेक्स डी थ्री चेक हा डिस्कवर्ड चेक आहे ज्यानंतर किंग सी फोर डी फाईव्ह चेक ई टेक्स डी फाईव्ह सी टेक्स डी फाईव्ह चेक आता प्यादाला घोड्याचा सपोर्ट आहे आणि घोड्यांना एकमेकांचा सपोर्ट आहे सो काहीही मारणं शक्य नाही किंग बी फाईव्ह रुग बी एट चेक किंग ए फाईव्ह नाईट सी सिक्स चेक आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने हार मान्य केली कारण नाईट सी सिक्स चेक यानंतर किंग ए सिक्स ही एकच जागा शिल्लक होती ज्यानंतर नाईट डी टू बी फोर आणि हा अशा प्रकारे चेकमेट झाला असता जिथे सगळ्या जागा प्यादी हत्ती आणि घोड्यांनी कवर केलेल्या आहेत तर हे अशा प्रकारे रशीद नेशमेदीनं आपल्या वजीराचा सॅक्रिफाईस केलं आणि पांढरा राजा जो आहे तो ए सिक्स घरावरती अशा प्रकारे एका कोपऱ्यामध्ये चेकमेट करून दाखवला तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल या गेममध्ये पांढऱ्या खेळाडूच्या देखील अनेक चुका झाल्या स्पेशली बिशप ई सिक्स ही चाल खेळल्यानंतर खरं तर तो काळा घोडा मारू शकला असता पण सम हाऊ त्याचं काहीचं लॉजिक वेगळंच होतं त्याला काही वेगळीच भीती होती त्याने तो घोडा मारलाच नाही आणि एंडला असं झालं की नाईट सी सिक्स चेक यानंतर दोन्ही घोड्यांनीच खरं तर पांढरा राजा चेकमॅट करण्यात सगळ्यात मोठी भूमिका बजावली आहे त्यामुळे घोडा मारणं शक्य होतं तेव्हा त्याने तो मारायला हवा होता पुन्हा एकदा ती परिस्थिती दाखवतो बिशप ई सिक्स ही चाल रशीदने खेळली होती ज्यानंतर तुम्ही पाहिलं तर पांढरं प्याद काळा घोडा मारू शकलं असतं पण पांढऱ्या खेळाडून ते केलं नाही त्याला काहीतरी वेगळीच भीती होती तर हा गेम होता आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आणि मी म्हणालो तसं की एन पासंट म्हणजे काय हे जर तुम्हाला माहित नसेल तर डावाच्या शेवटी मी एन पासंटचा व्हिडिओ लिंक केलेला आहे तो तुम्ही जरूर बघा तो नियम तुम्हाला समजला की तुम्हाला या चाली अशा प्रकारे का खेळल्या जातात हे नक्की लक्षात येईल ती चाल देखील पुन्हा दाखवतो सी फाईव्ह चेक ही ही अशी परिस्थिती बोर्डवरती होती जिथे पांढऱ्या खेळाडूने एन पासन रूलचा वापर करून डी टेक सी सिक्स ही चाल खेळली होती तर आय होप तुम्हाला गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन येईन धन्यवाद